शुभ सकाळ मित्रांनो, जीवन म्हणजे झोपाळा आहे, तो जेवढा मागे जातो तेवढ्याच प्रमाणात पुढे येत असतो। त्यामुळे जीवनात घाबरू नका, दुःखे जेवढी येतात तेवढीच सुखेही येणार असतात। कौतुक करणाऱ्या अनेक व्यक्तींपेक्षा प्रोत्साहित करणारी एक व्यक्ती सोबत असावी, जे आयुष्यातील सर्व नकारात्मकतेला पुरून उरेल। कानाने ऐकलं तर फक्त शब्दांचा आवाज येतो, परंतु मनानं ऐकलं तर शब्दांचा अर्थ समजतो। लोक गरजेनुसार आपला वापर करून घेतात आणि आपल्याला वाटतं लोक आपल्याला पसंत करतात, हाच तर आयुष्यातला सर्वात मोठा भ्रम आहे। चणे जेव्हा गुळासोबत असतात तेव्हा त्याला प्रसाद म्हणतात, आणि चणे जेव्हा दारूसोबत असतात तेव्हा त्याला चकना म्हणतात। शेवटी संगत महत्त्वाची, तुम्हाला वाया घालवणारे नाही तर तुम्हाला घडवणारे मित्र शोधा। झिजून गेलात तरी चालेल, पण गंजून जाऊ नका। खिशाने श्रीमंत नसाल तरी हरकत नाही, पण मनाने श्रीमंत नक्की बना। कारण कळत जरी सोन्याचा असला तरी लोक दगडाच्या पायरीवर नतमस्तक होतात। जगात असे दोन प्रकारचे लोक आहेत, एक जो स्वतःला जगाप्रमाणे बदलतो आणि दुसरा जो स्वतः जग बदलतो। आपण काही करण्यास घाबरत नसाल तर ते लक्षात ठेवा, आपले कार्य खरोखर धैर्याने भरलेले आहे। कोणाच्या पाया पडून यशस्वी होण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या पायावर यशस्वी होण्यासाठी मनातून ठरवणे चांगले। ज्याने कधीही चूक केली नाही त्याने कधीही नवीन काहीही करण्याचा प्रयत्न केला नाही। जर वाईट सवयी वेळेत बदलल्या नाहीत तर त्या सवयी आपला वेळ बदलतात। यशस्वी लोक इतर कोणीही नसतात, त्यांना कठोर परिश्रम कसे करावे हे त्यांना फक्त माहीत असते। अपयश आणि यश या दोन्ही बाबतीत लोक आपली चर्चा करतील, आपल्याशी यशाची प्रेरणा म्हणून आणि अयशस्वी होण्यासारखे शिकतील। प्रामाणिकपणा ही फार महाग गोष्ट आहे, कुठल्याही फालतू माणसाकडून ती मिळण्याची अपेक्षा करू नका। तुम्ही यशापेक्षा अपयशापासून बरेच काही शिकता। जर आपल्याला हे सुंदर सुविचार आवडले असतील तर प्लीज ई गुरु चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद धन्यवाद।